पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून कोकणात येणार। मान्सून बाबत हवामान खात्याची गुड न्यूज, मान्सूनच्या प्रवासासाठी वातावरण अनुकूल। मान्सून गोवा आणि कोकणात वेळेपूर्वी येणार, मुंबईत मात्र मान्सून 10 जून नंतर दाखल होण्याचा अंदाज। पावसाळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली सांगलीत आढावा बैठक, पूर नियंत्रणासाठी अलमट्टी धरणाबाबत कर्नाटकशी चर्चा करणार। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कोयना भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना, यंदा अशा घटना घडू नये याची दक्षता घेण्यासाठी प्रशासन सज्ज। राज्यात कोरोनाच्या आकडेवारीत पुन्हा एकदा वाढ, काल दिवसभरात 1081 नव्या बाधित रुग्णांची नोंद, रुग्ण वाढू लागल्यामुळे आरोग्य खातं सतर्क। तर मुंबईत काल दिवसभरात 739 कोरोना बाधितांची नोंद, दिवसभरात 295 रुग्ण कोरोनामुक्त। मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे पालिका अलर्ट मोडवर, जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा सज्ज करणार, पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। राज्यात कोरोना रुग्णांची वाढ, 2 ते 3 जिल्ह्यांमध्येच मुंबई आणि पुण्यातल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची राजेश टोपेंची माहिती, रुग्ण वाढत असले तरी चिंता करण्याची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। जगात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, जगभरात 30 देशात मंकीपॉक्सचा फैलाव, आतापर्यंत मंकीपॉक्सच्या 550 रुग्णांची नोंद। सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा। अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळी वाऱ्यामुळे मंगल कार्यालयाचं छत कोसळलं, लग्न समारंभातील 7 ते 8 जण जखमी। हिंगोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। 12वीचा निकाल पुढच्या आठवड्यात, तर पुढच्या 15 दिवसात 10वीचा निकाल जाहीर होणार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। यंदा 11वीचं वर्ष विलंबानं सुरू होण्याची शक्यता, CBSE आणि ICSEच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी, तर परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, शिक्षण विभागाची माहिती। नीट PGचा निकाल जाहीर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती, परीक्षार्थींना अधिकृत संकेतस्थळावरती निकाल पाहता येणार। मे 2022 मध्ये GST संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यांमध्ये आघाडीवर, गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात GST संकलन 50% वाढून 20,313 कोटी रुपये। मे महिन्यातील GST वसुलीत केंद्राला झटका, मे महिन्यातील GST वसुली 16% घट। वंचित बहुजन आघाडीवरती खोटे आरोप केल्याप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत कहिले यांचा लेखी खुलासा, वंचितचा उल्लेख अनवधानानं, मी माझे शब्द मागे घेतोय, खैरेंचं स्पष्टीकरण। चंद्रकांत खैरेंच्या माफीनाम्यानंतर खैरेंवरती खासदार इम्तियाज जलील यांची टीका, चंद्रकांत खैरे एंटरटेनमेंट फॅक्टर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंना एन्जॉय करतात, इम्तियाज जलील यांची टीका। खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांना शिवसेना स्टाईलनं उत्तर मिळेल, जिथे शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाईल तिथल्या बँक व्यवस्थापकांना सन्मानाची भाषा शिकव, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांचा इशारा। काँग्रेसला रामराम केल्यावर हार्दिक पटेल भाजपत प्रवेश करणार, 15,000 कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेलचा भाजप प्रवेश, हार्दिकच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मात्र फटका। महापालिकांच्या नव्या प्रभाग रचनेवरनं काँग्रेसची नाराजी, नव्या प्रभाग रचनेवरनं काँग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत, नाना पटोले मिलिंद देवरा आणि रवी राजा यांची उघड नाराजी। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं 2 दिवसीय चिंतन शिबिर सुरू, आगामी निवडणुका आणि अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर नवसंकल्प कार्यशाळेमध्ये मंथन होणार। आयात उमेदवारांमुळे काँग्रेसच्या मानसिकतेवर परिणामाची शक्यता, राज्य काँग्रेसनं एकत्र राहावं, संजय राऊत यांचा काँग्रेसला सल्ला, काँग्रेसनं चाणाक्षपणे पावलं टाकावीत, संजय राऊत यांचं विधान। सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती, तर कायदा दुरुस्तीच्या अनुषंगानं अहवाल तयार करण्याचे वळसे पाटलांचे सायबर सेलच्या बैठकीत निर्देश। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।